As students we are studying chapter second quadratic equations uh, in this video uh, we are going to learn uh, textbook page 46 the point is the relation between roots of the quadratic equation and coefficients स्टुडंट सी अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देन आता आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा हे जे रूट्स आहेत ते इक्वेशन इक्वेशनचे रूट्स असतात अल्फा आणि बीटा तर अल्फा हे अल्फाचा फॉर्म्युला काय आहे तर इथे जेव्हा आपण रूट रूट फाइंड आउट करताना फॉर्म्युलामध्ये प्लस घेऊन कॅल्क्युलेट करतो ओके म्हणजे मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर सी अपॉन टू ए दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस व्हॅल्यू ऑफ बीटा इज मायनस बी मायनस ओके एकदा इथे प्लस घेतलं तर अल्फा आणि बीटा जेव्हा आपण मायनस घेऊ मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए ओके okay, वी आर ऍडिंग अल्फा प्लस बीटा म्हणजे हे जे दोन रूट्स आहेत ना कॉर्ड्रॅटिक इक्वेशनचे तर ते आपण ऍड करतोय नाउ हिअर यू कॅन सी डिनॉमिनेटर आर द सेम सो कॉमन डिनॉमिनेटर हिअर दे हॅव कुट मायनस बी आज इट इज प्लस आता ना डिनॉमिनेटर सेम तर आपण कॉमन डिनॉमिनेटर इथे ठेवलेला आहे आणि मग न्युमिनेटरची काय होणार आहे सो मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आज इट इज दिस प्लस मायनस विल बी मायनस बी ओके देन मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ओके ऑल दिस वी हॅव रिटर्न द न्युमिरेटर देन आफ्टर कॅल्क्युलेशन आता इथे पहा मायनस बी मायनस बी म्हणजे काय होणार आहे वन मायनस बी आणि परत दुसरा आणखी एक मायनस बी मायनस मायनस ॲडिशन म्हणजे इथे मायनस टू बी होणार ओके अँड प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे हे रूट मायनस सेकंड जे रूट आहे दोन्ही रूट्समध्ये जे व्हॅल्यूज आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी सेमस आहे तर दिस रूट मायनस रूट सो इट विल कॅन्सल इट विल गेट कॅन्सल सो इट विल बी झिरो मग झिरो आता इथे लिहिलेलाच नाही सो मायनस बी मायनस बी दॅट इज मायनस टू बी अँड डिनॉमिनेटर इज कॉमन दॅट इज टू ए ना अगेन आफ्टर सिम्प्लिफिकेशन

एनी अल्फा ऑर बीटा इज आस्ट म्हणजे कधी कधी असं पण होईल की फाईंड अल्फा वेन बीटा इज गिवन अँड दीज व्हॅल्यूज आर गिवन कधी कधी असं पण होईल की ह्या दोन्ही अल्फा बीटा आर गिवन अँड यू हैव टू फाईंड एनी वन ऑफ द व्हॅल्यू दॅट इज बी ऑर ए ओके देन इफ वी मल्टीप्लाय दीज टू रूट्स आता हे दोन्ही रूट्स आहेत यांचं पण मल्टिप्लिकेशन केलं मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए मल्टीप्लाय मायनस बी ओके मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आफ्टर मल्टिप्लिकेशन आता इथे तुम्ही ऑब्झर्व कराल की आपण वी पुट दिस टू टर्म्स इन टू द ब्रॅकेट आता ह्या दोन्ही टर्म्स मल्टिप्लाय करताना आपण ब्रॅकेटमध्ये फक्त घेतलेले आहेत याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की uh, एक आयडेंटिटी आपल्याकडे आहे इफ वी राईट एक्स प्लस वाय मल्टिप्लाय एक्स मायनस वाय मग याचा आन्सर काय लिहितो आपण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अशा पद्धतीची एक आयडेंटिटी आपण शिकलेलो आहोत ओके तर अकॉर्डिंग टू धीस आयडेंटिटी म्हणजे याच आयडेंटिटीवरून इथे पहा मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि इथे मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे सेम टर्म्स ओके एकदा इकडे प्लस एकदा इकडे मायनस आणि परत ह्या सेकंड सेम टर्म्स आहेत ओके सो हिअर फर्स्ट मीन्स मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तर काय होईल मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज बी स्क्वेअर मायनस तिथे राहणार नाही मायनस मायनस विल बी प्लस अँड आता इथे म्हणजे थोडक्यात आपण इथे एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय म्हणजे काय पाहिलं होतं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म तो सो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर आता इथे रूट निघून जाईल याचा जर स्क्वेअर आपण घेतला म्हणजे रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याचं ब्रॅकेटचं स्क्वेअर किंवा धीस मल्टिप्लाय धीस म्हणजे त्यांचा स्क्वेअरच येणार ना आणि मग स्क्वेअर केल्यानंतर रूट विल बी डिलीटेड किंवा रूट कॅन्सल होईल So, here b square minus b square will be 0, okay. But this minus minus will be plus 4ac, okay. And uh, denominator is 4a square. So, after calculation uh, 4, 4 gets cancelled. Um, then a, a also get cancelled in division. Uh, so, what we get uh, c upon a square. Uh, sorry, but here a square. From a square the 1a will get cancelled with the numerator. So, only 1a remains uh, behind. वॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा मल्टिप्लाय बीटा म्हणजे हे टू रूट्स आपण मल्टिप्लाय केल्यानंतर फायनली मग काय आन्सर मिळालेला आहे सी अपऑन ए ओके सो अल्फा बीटा अल्फा बीटा म्हणजे काय अल्फा मल्टिप्लाय बीटा इज इक्वल टू सी ए सो दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲडिशन ऑफ द रूट्स ऑफ गिवन कॉर्ड्रॅटिक इक्वेशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ रूट्स ऑफ गिवन कॉर्ड्रॅटिक इक्वेशन हे तुम्हाला लर्नच करावं लागेल हा फॉर्म्युला सुद्धा

So it is very simple. You can solve it yourself. Okay, thank you, students.